ज्येष्ठ कथक कलाकार पंडिता रोहिणी भाटे पुरस्कार ज्येष्ठ नृत्यांगना शरदिनी गोळे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी नालंदा नृत्यकला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर कनक रेळे, महापौर वैशाली लेवणकर, उपमहापौर दीपक मानकर, ज्येष्ठ नृत्यांगना सुचेता चापेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. डॉक्टर रेळे म्हणाल्या, नृत्यकलेवरील बॉलिवूडच्या वाढत्या प्रभावाने लटक्या झटकांनाच नृत्य समजले जाते. शास्त्रीय नृत्य म्हणजे केवळ व्यासपीठावरील सादरीकरण नाही, नृत्याला शास्त्रीय दृष्टिकोन असतो, अर्थ असतो. नृत्य सादर करताना त्यात समरसून जाणे आवश्यक आहे, पण चित्रपटांच्या प्रभावामुळे या गोष्टी कमी होत चालल्या आहेत. सुदैवाने पुणे अद्याप या गोष्टींपासून लांब आहे. ज्या काळात कथ्थक नृत्याला समाजात मान्यता नव्हती, त्या काळात भाटे यांनी त्यांच्या प्रयत्नांनी या नृत्य प्रकाराला प्रतिष्ठा मिळवून दिली. शास्त्रीय नृत्याला अर्थ असतो हे भाटे यांनी समाजापुढे आणले. गोळे म्हणाल्या, जीवनरथ चालवण्यासाठी छंद फार महत्वाचे असतात. आयुष्यात अडचणी समस्या आल्या तर आयुष्य थांबते, नैराश्य निर्माण होते. यातून बाहेर पडण्यासाठी छंदाची मदत होते. मला नृत्याने माझ्या आयुष्यात अशीच मदत केली. शास्त्रीय नृत्याचे रूप पंडित भाटे यांनी रोवले. त्यांच्या सानिध्यात मला माझ्या कामाची संधी मिळाली याचा मला अभिमान आहे. यावेळी माणिक अंबिके, मानसी देशपांडे, माधुरी जोशी, अजय पराड, प्रदीप माळी या कलाकारांचाही सत्कार करण्यात आला. नादा खाकरसी कन्याशाळेत 33 वर्ष संगीत शिक्षकामध्ये असणाऱ्या माधुरी जोशी भ्रमणबाग या शाळेमध्ये संगीत शिक्षक आहेत. अनेक नृत्य कार्यक्रमांना, संगीत कार्यक्रमांना संगीत साथ करणारे असे अनेक कार्यक्रमांचं संगीत ध्वनी संयोजन करणारे प्रदीप माळी ध्वनी संयोजन क्षेत्राचा विषय प्रवेश. श्री महालक्ष्मी मंदिराच्या नवरात्रोत्सवात 9 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री बन्सीलाल रामनाथ अगरवाल धार्मिक आणि सांस्कृतिक ट्रस्टच्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या वतीने नवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, तृप्ती अग्रवाल आणि ॲडव्होकेट प्रताप परदेशी यांनी दिली. नवरात्र महोत्सव दिनांक 16 ते 24 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. मंगळवार दिनांक 16 रोजी सकाळी 11 वाजता बंड्या तात्या कराडकर यांच्या हस्ते महोत्सवाला सुरुवात होईल. यावेळी गायक पंडित जसराज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून सायंकाळी 6:30 वाजता विद्युत रोषणाईचे उद्घाटन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्या हस्ते होणार आहे. दिनांक 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:30 वाजता शहरातील विविध शाळांतील 11,000 शालेय विद्यार्थ्यांचे मंदिरांमध्ये श्री सूक्त आणि अथर्वशीर्ष पठण होणार आहे. यावेळी आचार्य किशोरजी व्यास उपस्थित राहणार आहेत. दुपारी 2:30 वाजता 251 महिलांचे दुर्गा सप्तशती पठण आणि भजन होणार आहे. दिनांक 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता पुणे महापालिकेच्या शाळांमधील 251 मुलींच्या कन्यापूजेचा कार्यक्रम होणार असून यावेळी प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत उपस्थित राहणार आहेत. शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी यावर्षी गटस्थापना आणि दसऱ्याला काढण्यात येणारी मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. तसेच दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांचा विमा उतरवण्यात आला असून यंदा विम्याची रक्कम 10 कोटी रुपये असल्याचंही अग्रवाल यांनी यावेळी सांगितले.
इंडिया अगेन्स्ट करप्शन चे अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. विदेशी ओंका दलाल अरविंद केजरीवाल अशा घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी अलका चौकात निदर्शने केली. नेहरू स्टेडियम ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यासीन शेख, उमेश कंधारे, अशोक जाधव, आदित्य दळवी, फिरोज शेख, आनंद दुबे, प्रशांत गडची, दिलीप लोळगे, किरण सोमवंशी, राजू कंधारे, नवनाथ कांबळे, अकबर मेमन आदी काँग्रेस कार्यकर्त्यांनी या निदर्शनात सहभाग घेतला. अरविंद केजरीवाल हे नेहमी प्रसिद्धीसाठी पुराव्यांशिवाय विविध घोटाळे बाहेर काढत असतात, कारण ते आपला पक्ष स्थापन करणार आहेत. त्यांना आणि त्यांच्या पक्षाला जास्तीत जास्त पाठिंबा मिळावा यासाठी त्यांचा हा प्रयत्न असतो, असा आरोप सचिन आडेकर यांनी यावेळी केला. अरविंद केजरीवाल यांच्या प्रतिमेवर कार्यकर्त्यांनी चपला मारल्या, तसेच ती प्रतिमा जाळण्यात आली. श्रीदेवी चतुःशृंगी मंदिर ट्रस्टच्या वतीने 16 ते 24 ऑक्टोबर दरम्यान चतुःशृंगी मंदिरात नवरात्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात मध्यरात्री 2 पासून भाविकांसाठी मंदिर खुले राहणार आहे. मंदिराच्या रंगरंगोटीचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून संपूर्ण मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात येत असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रसन्न जगताप यांनी दिली. नवरात्रोत्सवात दिनांक 16 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजता विधिवत पद्धतीने घटस्थापना करण्यात येणार आहे. अभिषेक, श्री सुक्त, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र प्रदान, महाआरती यावेळी होईल. पौरोहित्य नारायणराव कानडे गुरुजी करणार आहेत. नवरात्रात दररोज सकाळी 10 आणि रात्री 9 वाजता आरती होईल. तसेच प्रत्येकी 5 मंडळांची भजने आयोजित करण्यात आली आहेत. दिनांक 23 ऑक्टोबरला सायंकाळी 7:30 वाजता नवचंडी होम होईल. साई वेद समितीच्या वतीने 15 महिला दररोज गणपती मंदिरात वेदघोष करणार आहेत. दररोज सकाळ आणि संध्याकाळी 1 तास सनई वादन होईल. विजयादशमी निमित्त सीमोल्लंघनाची पालखी मंदिरापासून विद्यापीठ प्रवेशद्वारापर्यंत काढण्यात येईल. श्री देवीची 32 किलो चांदीची मूर्ती चांदीच्या पालखीत ठेवून मिरवणूक काढली जाईल. नगारा, ढोल, लेझिम, चौकडा, भुते, वाघ्या मुरळी, बँड पथक अशा पारंपरिक वाद्यांसह वाजत गाजत निघालेली मिरवणूक हे या दिवसाचे वैशिष्ट्य असणार आहे. मंदिराच्या सुरक्षिततेसाठी 8 CCTV कॅमेरे, बॅरिकेड्सची व्यवस्था, पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड्स यांच्या मार्फत सुरक्षा यंत्रणा, 20 खाजगी सुरक्षा रक्षक आणि वृद्ध सेवा केंद्राचे 150 स्वयंसेवक असणार आहेत. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रसन्न घनश्याम जगताप चतुर्सिंगी माता ट्रस्टचा अध्यक्ष आहे. या वर्षी चतुर्सिंगी मंदिर ट्रस्टच्या वतीने 16 ते 24 पर्यंत म्हणजेच दसऱ्यापर्यंत मंदिराची जी यात्रेचं स्वरूप निर्माण होतं त्या यात्रेसाठी मंदिराची रंगरंगोटी पूर्ण झालेली आहे. त्याचबरोबर रोषणाई चांगली झालेली आहे. ज्या ज्या ठिकाणी मांडवांची आवश्यकता आहे ते मांडवही घालण्यात आलेले आहे. पोलीस यंत्रणेचा ताण कमी होण्यासाठी जी CCTV यंत्रणा आहे तीसुद्धा सज्ज झालेली आहे. सुरक्षा व्यवस्थेच्याबद्दल बोलायचं झालंच तर पोलीस यंत्रणेकडनं अधिक पोलीसही मिळणार आहेत आणि सुरक्षेसाठी मंदिराच्या ट्रस्टच्या वतीने खाजगी सुरक्षा रक्षकांची व्यवस्था केलेली आहे. यावर्षी पार्किंगची व्यवस्था अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर केलेली आहे. त्याचबरोबर यावर्षी नवरात्र उत्सवाच्या निमित्त अनिरुद्ध सेवा केंद्राचे 150 हून अधिक स्वयंसेवक स्वतः काम करण्यास तयार आहेत व सर्व भक्तांना भाविकांना देवीच्या दर्शनासाठी मदत करणार आहेत. घटस्थापनेच्या रात्री 2 वाजता घटस्थापना होणार आहे. घटस्थापना झाल्यानंतर मंदिर खुले राहणार आहे. त्याचबरोबर विजयादशमीच्या दिवशी पालखी सोहळा हा दरवर्षीप्रमाणे होणार आहे.
ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांना शाहू कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. भारतीय भटके विमुक्त विकास आणि संशोधन संस्थेच्या वतीने दिला जाणारा यंदाचा राजश्री छत्रपती शाहू कलागौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांना प्रदान केला जाणार आहे अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष लक्ष्मण माने यांनी दिली. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर बाबा आढाव असतील. हा समारंभ 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. या कार्यक्रमाला डॉक्टर गोपू देशपांडे, डॉक्टर जब्बार पटेल, रीमा लागू हे उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी हा पुरस्कार अभिनेते नीळू फुले, ज्येष्ठ लोककलावंत काळू बाळू कोल्हापूरकर आणि लावणी सम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांना देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्र सेवा दलाचे सुरेश देशमुख, दीपक मस्के आणि प्राध्यापक जहरा दाबोळे उपस्थित होते. ही संस्था गेली 30-35 वर्ष भटक्यामुक्त समाजाच्या शिक्षणाचं काम करते. हिचे पहिले अध्यक्ष यशवंतराव चव्हाण होते आणि आत्ताचे अध्यक्ष कृषिमंत्री भारताचे माननीय आमदार शरदरावजी पवार आहेत. या संस्थेच्या वतीनं जवळपास 20 वर्ष मराठीतल्या परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करणाऱ्या साहित्यिकांना आम्ही पुरस्कार देत आलो, त्यांचा गौरव करत आलो. गेली 4 वर्ष नाट्य आणि सिनेक्षेत्रामध्ये काम करणारे आमचे जे सहकारी आहेत, परिवर्तनवादी आहेत, तर या सहकाऱ्यांना त्यांचा सन्मान करावा आणि त्यांच्याही ऋणातून मुक्त व्हावं किंवा त्यांना काही आपल्या कृतज्ञता कळवाव्यात, व्यक्त कराव्यात, याच्यासाठी गेली 4 वर्ष हा पुरस्कार आम्ही राजर्षी छत्रपती शाहू कलागौरव पुरस्कार या नावानं देत आहोत. आणि यातला पहिला पुरस्कार जो आहे तो निळूभाऊंना दिला, दुसरा पुरस्कार काळूबाळूंना दिला, तिसरा पुरस्कार यमुनाबाई वाईकरांना दिला आणि चौथा या वर्षीचा जो पुरस्कार आहे तो डॉक्टर श्रीराम लागूंना दिलेला आहे. श्रीराम लागू हे मराठीतले म्हणजे मराठी घर असं नसेल की ज्यांना श्रीराम लागू माहीत नाही, इतक्या आणि देशातही माहिती नाही तसं काही नाही. जवळपास 100 हून जास्त हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे आणि 40 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये त्यांनी मराठीमध्ये काम केलं आहे. म्हणजे त्यांचा नटसम्राट ही अतिशय गाजलेली नाट्यकृती आहे. किंवा त्यांचं आपण संबंध नाट्य जीवन जर पाहिलं तर किंवा सिनेमातलं पाहिलं तर ते एक प्रचंड मोठं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना यावर्षीचा पुरस्कार देताना आम्हाला दुसऱ्या कारणासाठी आनंद होतो तो हा की ते उत्तम नट आहेत, उत्तम अभिनेते आहेत म्हणून त्यांना नटसम्राट मी म्हटलेला आहे. परंतु त्याच्या पलीकडेसुद्धा माणूस म्हणून ते या माणसाचे जे संबंध आहेत तर ते अगदी या भटक्यामुक्त जमातींच्या चळवळीमध्ये काम करणारे माझ्यासारखे कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबरचे त्यांचे संबंध आहेत, किंवा उपेक्षित मागासवर्गीय समाजात काम करणारे जे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर डॉक्टरांचे संबंध आहेत. आणि वर्षीचा पुरस्कार हा डॉक्टर लागूना आम्ही देतो आहे. त्या पुरस्काराचं वितरण 19 तारखेला बालगंधर्व रंगमंदिर इथे भारताचे कृषीमंत्री शरदराव पवार यांच्या हस्ते केलं जाणार आहे. डॉक्टर लागूंच्या चित्रपटाच्या आणि नाटकांच्या संबंधी भाष्य करणारे जब्बार पटेल हे त्यांचे अनेक चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये सहकारी राहिलेले आहेत. त्याच्यानंतर मराठीतले ख्यातनाम नाटककार डॉक्टर गोपू देशपांडे हे डॉक्टरांच्या या सगळ्या कामाच्या संबंधी बोलणार आहेत आणि रीमा लागूही या कार्यक्रमामध्ये बोलणार आहेत आणि या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉक्टर बाबा आढाव भूषवणार आहेत. पुण्याच्या हक्काचे असलेले पाणी उसाला का देण्यात येत आहे असा सवाल स्वयंसेवी संस्थांनी उपस्थित केला. पाटबंधारे आणि कृषी या विभागांनी दिलेली हवेली, दौंड आणि इंदापूर या तालुक्यांतील पिकांची माहिती दिशाभूल करणारी आहे. गेल्या 4 महिन्यात चाऱ्याच्या नावाखाली उसाला पाणी देण्याच्या प्रकाराची जिल्हाधिकाऱ्याने चौकशी करावी अशी मागणी स्वयंसेवी संस्थांनी केली आहे. इंदापूर, दौंड आणि हवेली या तालुक्यातील उसाखालील क्षेत्र सुमारे 5000 हेक्टर इतके आहे. पाटबंधारे खात्याकडून दिशाभूल केली जात आहे. उसाला पाणी देण्याचा प्रकार आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. याची गंभीर दखल घेण्याची मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्त्रबुद्धे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सध्या 27.5 TMC इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. त्याचे पुढील 31 जुलैपर्यंत नियोजन करण्यात येत आहे.
पुढील 10 महिन्यांसाठी पुण्याला दरमहा सुमारे 1.25 TMC पाणी मिळाले पाहिजे अशी मागणीही करण्यात आली आहे. धरणं 95% भरल्यावर सुद्धा पुण्यामधली पाणी कपात रद्द होत नाही. परवा कालवा समितीची बैठक झाली, त्यावेळेला तरी पुण्यातले पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय होईल अशी अपेक्षा होती. परंतु ग्रामीण भागाला शेतीला 2 आवर्तनं सोडण्याच्या निर्णयाशिवाय कोणताही निर्णय झाला नाही. पुण्यातली पाणी कपात सुरूच ठेवण्याचा निर्णय झालेला आहे. या पार्श्वभूमीवर आत्ता आमची मागणी अशी आहे की 27.5 TMC पाणी धरणात शिल्लक आहे. एकंदर पाणी 36 TMC जमा झालं होतं, त्यातलं 9 TMC आधीच वाटून झालं आहे. त्यातलं पुण्याला 3.5 TMC मिळालं, 4.5 TMC ग्रामीण भागाला शेतीसाठी दिलं गेलं आणि 2.25 TMC दौंड इंदापूरला पिण्यासाठी दिलं गेलं. म्हणजे मुळातच 36 TMC जे उरलेलं आहे त्याच्यातले 2 TMC जरी इव्हॅपोरेशनने गेले तरी जे 25 TMC पाणी उरलेलं आहे त्यातलं पुढचे 10 महिने म्हणजे 31 जुलै 2013 पुण्यासाठी 12.5 TMC म्हणजे निम्मं पाणी रिझर्व करावं आणि उरलेलं निम्मं पाणी ग्रामीण भागाला द्यावं. म्हणजे दोघांचाही फायदा होईल, दोघांनाही इक्वल वाटा मिळेल आणि दोघांनाही प्रॉब्लेम येणार नाहीत. परंतु अशा प्रकारचा निर्णय होऊ शकत नाही असं एकंदर दिसतं आहे. गेल्या वर्षी ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर पाणी सोडून देण्यात आलं 2 आवर्तनांमध्ये तसंच यंदाही करण्याचा प्लॅन दिसतो आहे. 28 फेब्रुवारीला जेव्हा रिव्ह्यू घेतला जाईल त्यावेळेला बहुतेक खाली जेमतेम 7-8 TMC पाणी शिल्लक असेल आणि पुणेकरांच्या मानगुटीला परत 1 मार्चपासून 31 जुलैपर्यंत आहे त्याच्यापेक्षासुद्धा 20% पाणी कपात लागू होऊ शकते असं चित्र दिसतं आहे. त्यामुळे आमची स्पष्ट मागणी कलेक्टरांकडे आहे की आत्ता जे ते पाणी शिल्लक आहे त्यातलं निम्मं पाणी पुण्यासाठी रिझर्व्ह करा. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये 2 महिन्यात 4.5 TMC पाणी जे शेतीसाठी सोडलं गेलं ते नक्की कुठल्या शेतीसाठी सोडलं गेलं असं आम्ही जेव्हा कलेक्टरना विचारलं तेव्हा त्यांनी असं लिहून दिलं आहे की त्याच्यामध्ये 650 हेक्टर ऊस होता, साधारण 1400 हेक्टर मका आणि बाजरी अशी चारा पिकं होती. परंतु त्याच वेळची जेव्हा कृषी खात्याकडनं माहिती मिळालेली आहे ती असं दाखवते की फक्त 45 हेक्टर चारा पिकं होती आणि 5000 हेक्टर ऊस होता. मग याचा अर्थ स्पष्ट दिसतो की चारा पिकाच्या नावाखाली ऊसाला पाणी दिलं गेलं आणि पुणेकरांना मात्र 2 वेळा पाणी दिलं जात नाही.